subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. तसेच भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन समाजसेवक पांडुरंग आमले जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप यांच्या वतीने करण्यात आले. त्यामध्ये वृक्षारोपण शिबिर, आरोग्य शिबिर असे कार्यक्रम घेण्यात आले असून संध्याकाळी सर्व नागरिकांसाठी मिसळ महोत्सवाचे देखील आयोजन केले होते. या मिसळ महोत्सवाचा आस्वाद सर्व नागरिकांनी घेतला. यावेळी उपस्थित सर्व नागरिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला. तसेच सर्व उपस्थित कार्यकर्ते नागरिकांनी निलेश म्हात्रेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. समाजसेवक पांडुरंग आमले जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप यांनी निलेश म्हात्रेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक करत निलेश म्हात्रे सर्वांच्याच गळ्यातले ताईत बनत असल्याचे सांगितले. निलेश दादा म्हात्रे हे सर्वांचेच लाडके आहेत. आमच्या आदरणीय आमदार मंदताई म्हात्रे यांचे लाडके सुपुत्र व नवी मुंबईचे जिल्हा महामंत्री हे आता जवळपास सगळ्यांच्या घरातले ताईत बनत चाललेले आहेत. युवक वर्गाचे मार्गदर्शक आहेत, चांगला सल्ला देतात ते. वेळोवेळी ते आम्हाला सल्ला देऊन आम्हाला सांगतात पुढील वाटचाल कशी करावी. अशा एक मित्रत्वाचा नाता आमचं तयार झालेलं आहे आणि अशा एका मित्रासाठी आम्ही आज हा वाढदिवस इथे साजरा केला आणि या कार्यक्रमासाठी असंख्य मोठ्या संख्येने आमचे ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक वर्ग हजर झालेले आहेत आणि आज आर नाईक इव्हेंटचा मनोरंजन कार्यक्रम आज आम्ही त्यांच्यासाठी ठेवला होता. खरोखर सकाळपासून आम्ही हा कार्यक्रम त्यांचे जे राबवले होते, आरोग्य शिबिर असो, रक्तदान शिबिर असो, व आता हा आम्ही मनोरंजन कार्यक्रम ठेवला व आपला त्यांच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही अभिषेकाचा सोहळा इथे साजरा झाला, हा भव्य दिव्य प्रकार झाला आणि या पुढील काळात सुद्धा आम्ही अशाच प्रकारचे वाढदिवसानिमित्ताचे कार्यक्रम ठेवू आणि त्यांचाही आशीर्वाद, मार्गदर्शन आणि त्यांची मैत्री आमच्यावर आशीष राहो ही ईश्वरचरणी पाहता. आणि पुन्हा एकदा निलेश दादा यांना वाढदिवसाच्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांची आवडती मिसळ नाव घेतलं, सगळ्या तोंडाला पाणी सुटतं, म्हणून काहीतरी वेगळं करायचं. नेहमीच आम्ही जेवण ठेवतो, स्वीट्स ठेवतो, पण यावेळेला आमच्याच लोकांची इच्छा होती की दादा काहीतरी वेगळं ठेवा आणि म्हणून दादांच्या वाढदिवसामध्ये आज आम्ही मिसळ मोजतो ठेवला आणि ही मिसळ खरोखर झणझणीत आहे. लोकांचा प्रतिसाद आम्हाला दिसतोय, आम्ही बघतोय आणि पुढील येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही अशाच प्रकारचं काहीतरी वेगवेगळे जेवणाचे पदार्थ आम्ही ठेवू. आज निलेश म्हात्रे यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज मनताई आमचे कार्यसम्राट आमदार मनताई म्हात्रे यांचा हे सुपुत्र, हे मनताईच्या ज्यावेळेला इलेक्शन असते त्यावेळेला प्रत्येक वेळा ते पडद्यामागून काम करतात आणि फारच चांगलं करतात. आमच्याबरोबर जिल्ह्यामध्ये ते महामंत्री आहेत, ते जिल्ह्यातसुद्धा चांगल्या प्रकारे हे काम करतात आणि समोर येऊन न येता मागून सर्व काम ते हाताळतात. असे निलेशजी वरपे, निलेशजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे. आज यानिमित्त आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तसेच मिसळीचा महोत्सव ठेवलेला आहे. चांगल्या प्रकारे झणझणीत अशी मिसळ ठेवलेली आहे
आणि चांगल्या प्रकारे सर्व लोकांनी, भरपूर अशा लोकांनी, महिला असेल पुरुष असेल, यांनी आम्हाला सहकार्य केले, याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. परत निलेशजी म्हात्रे यांना वाढदिवसी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा महामंत्री निलेश म्हात्रे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले. आनंद होतोय आणि त्यांच्यासाठी काय सांगावं, हे माझे असे सहकारी आहेत, त्यांच्या जीवावर यांच्या शुभेच्छामुळेच तर मी आज मिसळ उसळ तुकचं चाखून तुम्ही बघा आणि सांगा मला काय म्हणताय ते. माझ्यासाठी तर ती उसळ मिसळ चांगलीच आहे, तुमच्यासाठी बघा कशी वाटते तुम्हाला. प्रत्येकाची चव वेगवेगळी असते. हे त्यांच्यावरचं प्रेम आहे जे मला त्यांच्यामुळे, त्यांनी आज माझा वाढदिवसाचा जो कार्यक्रम साजरा केला तर मला भरपूर आनंद आहे. मी कधी करत नाही पण यांच्या प्रेमाखातील मी आज इथे आलो आणि यांना आणि यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणुसेसह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.